पाथर्डे तालुक्यातील माणिक दौंडे येथील युवकानं मरकजला गेल्याची माहिती लपवली ही गंभीर गोष्ट आहे. सामाजिक आरोग्य सुरक्षा धोक्यामध्ये आणली आहे. आणखी कुणी मरकजला गेलेले असतील किंवा ते गावी आलेले असतील तर त्यांनी स्वतःहून प्रशासनाकडे आलं पाहिजे असं आवाहन खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी केलं. पाथर्डी या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक डॉक्टर सुजय विखे यांच्या उपस्थितीमध्ये झाली. प्रांताधिकारी देवदत्त केकांत, तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी, पंचायत समिती गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान दराडे, नायब तहसीलदार पंकज नेवसे, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, अभय आव्हाड, माजी उपनगराध्यक्ष बंडू बोरुडे, प्रतीक खेडकर यांची उपस्थिती होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरामध्ये राहून काळजी घेणं महत्वाचं आहे. आमच्या हेल्पलाईनवर पाथर्डी तालुक्यातून अनेक सूचना आणि मागण्या करण्यात आल्यात. त्या गरजू लोकांना जनसेवा फाउंडेशन मदत देतंय. संकटामध्ये मी जनतेसोबत आहे आणि त्यासाठी जनसेवा फाउंडेशन मदतीचा हात पुढे करतंय. तालुका प्रशासनानं कोरोनाच्या संदर्भामध्ये चांगलं काम केलंय असंही यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी म्हटलं. पाथर्डी तालुक्यामध्ये आज आढावा बैठक घेण्यात आली. अतिशय चांगलं नियोजन या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने तहसील असेल, पंचायत समिती असेल, पोलीस स्टेशन असेल, आरोग्य खातं, सगळ्यांनी अतिशय चांगलं काम या ठिकाणी चालवलेलं आहे. धान्य वाटप ज्या ज्या ठिकाणी गरजू लोक आहेत, ज्यांनी माझ्या हेल्पलाईन नंबरवर फोन लावला, संपर्क केला, असे अनेक लोक आहेत ज्यांना धान्य मिळत नाही, अशा लोकांना देखील धान्य वाटप करण्याचा निर्णय जनसेवा फाउंडेशननी घेतला होता. त्याच पार्श्वभूमीवर आज पाथर्डी तालुक्यामध्ये मिरी या गावामध्ये मी प्राथमिक स्वरूपात वाटप केलं. बाकीच्या गावांमध्ये देखील वाटप चालू आहे. माणिक दवंडीमध्ये जी काही घटना घडली, जो काही प्रकार घडला की मरकजून आलेल्या व्यक्तीने त्याची माहिती लपवून ठेवली आणि मग अशा पद्धतीने सामाजिक सुरक्षेच्या धोक्यात आणण्याचा प्रयत्न झालेला आहे. आम्ही प्रशासनाला त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत की त्या व्यक्तीवर FIR करून गुन्हा दाखल करण्याचं आदेश दिलेत. तर तशा पद्धतीचे FIR गुन्हा दाखल केला जाईल. कारण की मरकजमध्ये जायला बंदीत नव्हतं, पण या पद्धतीने तुम्ही मरकजला जातात, गावात येतात, कोणाला सांगत नाही आणि त्या पद्धतीने पूर्ण गाव धोक्यात आणण्याचं जर काम कोणी करत असेल, आणि असं जर म्हणून मी आवाहन करतो की जेवढे लोक अजूनही जर कोणी असेल तर त्यांनी आजही समोर येऊन या ठिकाणी याचा खुलासा करावा. अन्यथा जर प्रशासनाला कुठल्याही प्रकारे माहिती मिळाली तर त्याच्यावर डायरेक्ट गुन्हा दाखल केला जाईल. हे आम्ही आदेश देऊन त्या ठिकाणी जनतेला देखील धन्यवाद देतो की गेले आता जवळपास 18 दिवस झालेले आहेत लॉकडाऊनमध्ये, पण मला विश्वास आहे की आपण सगळ्यांनी याच पद्धतीने प्रशासनाला आणि एकमेकाला सहकार्य केलं तर आपण या कोरोना विरोधातल्या लढाईला एक चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ शकू. आणि या लढाईमध्ये खासदार या नात्याने सगळ्या तमाम जनतेच्या पाठीशी मी असेल, आमचे सर्व सहकारी असतील, सगळे खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे आहेत. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.